नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लास नगर महानगर पालिका की तरफ से प्रभाग समिति एक के अंतर्गत आने वाले शहद फाटक के पास बेकरी के पीछे बने एक अवैध निर्माण पर तोरू कार्रवाई की गई। जिसके बाद उल्लास नगर एक में बेवस चौक पर महापालिका के स्कूल क्रमांक 3 के बाहर एक दुकान का निर्माण किया गया था, जिसमें स्कूल की खिड़कियां उस दुकान के अंदर आ गई थी, जिसकी वजह से स्कूल प्रशासन की तरफ से महापालिका के पास शिकायत की गई थी इस अवैध दुकान के लिए, जिस पर महापालिका के अधिकारियों ने तोरू कार्रवाई की है। खेमानी परिसर में यशु भूमि अखबार के उल्लास नगर के पत्रकार सुरेश चौहान, इनकी जगह पर अवैध कब्जा करके मंदिर बनाया गया था, जिसकी काफी शिकायतों के बाद जाकर मनपा अधिकारियों ने इस जगह को खाली कराकर इस पर तोरू कार्रवाई की। चल लेके चल। मनपा की कार्यवाही यहीं तक न रुकी। प्रभाग समिति 3 के अंतर्गत पैनल नंबर 16 की नगर सेविका ज्योति रमेश चैनानी, इनके जनसंपर्क कार्यालय के पीछे काफी समय से एक अवैध निर्माण बन रहा था। इस अवैध निर्माण की तस्वीरें भी सोशल मीडिया पर काफी वायरल हुई थी, जिसको देखते हुए मनपा अधिकारी मदन सोंडे, इनकी तरफ से इस अवैध निर्माण पर तोरू कार्रवाई की गई है। नगर महानगरपालिका क्षेत्रात आज प्रभाग समिती एक अंतर्गत शहाड फाटक येथे बेवस चौक इथे तसेच दुर्गा माता नगर रोड तिथे त्या प्रभाग समिती 3 योगेश नगर दसलोक शाळेच्या मागे अशा 4 ते 5 ठिकाणी आज अनधिकृत बांधकामाविरुद्ध निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अनधिकृत बांधकामांविरुद्ध तक्रारी प्राप्त होत होत्या। माननीय आयुक्त यांनी सदर बांधकामांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्या अनुषंगाने आज पोलीस बंदोबस्त घेऊन उपायुक्त श्री मदन सोंडे साहेब व सर्व प्रभाग अधिकारी यांनी मिळून एकत्रितरित्या बांधकामांविरुद्ध कारवाई केलेली आहे व यापुढे देखील चालू राहणार आहे। आज रोजी आम्ही प्रभाग समिती क्रमांक 1, 2, 3 व 4 येथे संयुक्तिक अनधिकृत बांधकाम व निष्कासन कारवाई आम्ही करीत आहोत किंवा केलेली आहे। त्याप्रमाणे आज आम्ही प्रभाग समिती 1 शाड ब्रिजजवळ आम्ही एक अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या तक्रारीनुसार आम्ही तिथले एक अनधिकृत टेर गटरचं बांधकाम आम्ही निष्कासन कारवाई केलेली आहे। तसेच आम्ही प्रभाग समिती क्रमांक 2 देखील एक महापालिका शाळेच्या बाजूला एक अनधिकृत एक दुकान झालं होतं आणि एक धार्मिक स्थळ होतं, असे आम्ही आज प्रभाग समिती क्रमांक 1 व 2 येथे 3 अनधिकृत बांधकामांवर आम्ही निष्कासन कारवाई केलेली आहे। तसेच आम्ही दुपारनंतर एक प्रभाग समिती क्रमांक 4 आणि गौरी साहेब आणि शिंपी साहेब यांच्या देखील प्रभागात आम्ही आज निष्कासनाची कारवाई केली। यापुढे आम्ही निश्चितच आम्ही सगळे वॉर्ड ऑफिसर वगैरे आम्ही आमच्या DMC सरांशी आम्ही एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीत आम्ही त्याप्रमाणे आम्ही कारवाई आम्ही करत राहणार। त्याचप्रमाणे आम्ही शहरामधील आता आमच्याकडेच माननीय आयुक्त महोदयांनी उद्यानाची साफसफाई आणि उद्यानाच्या निगाबाबत आमच्याकडे त्यांनी कामकाज सोपविलेलं आहे, ते सुद्धा आम्ही काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही एक उल्लासनगर शहरातील बेवारस गाड्या यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई आम्ही नियमित करणार आहोत। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।